जेवताना किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी चटणी म्हटलं तर आपल्याला सोलापूरची शेंगदाणा चटणी आठवते सोलापूरची लज्जरदार शेंगदाणा चटणी कशी करायची ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खमंग सोलापूर शेंगदाणा चटणीचे आज आपण दोन प्रकार पाहणार आहोत जेवताना साईड डिश किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी ह्या सोलापुरी चटण्या जेवणामध्ये असायलाच हव्यात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन आजचाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोलापूरची शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी वापरला जाणारा शेंगदाणा म्हणाल तर तुम्ही मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरातमध्ये मिळतो तो, तो शेंगदाणा सोलापूरच्या शेंगदाणा चटणीमध्ये वापरला जातो तुमच्या इथे अवेलेबल असेल तुमच्या इथे मिळत असेल तर तुम्ही ह्या तिन्हीपैकी कोणताही शेंगदाणा वापरला तरीसुद्धा चालेल किंवा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो शेंगदाणा तुम्ही वापरा शेंगदाणा मार्केटमधून आणल्यानंतर तुम्हाला एक दिवस हा शेंगदाणा उन्हामध्ये चांगला वाळवून घ्यायचा आहे शेंगदाणा उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे शेंगदाणा चटणी आपली जास्त दिवस टिकायला मदत होते शेंगदाणा एक दिवस वाळून झाल्यानंतर मग आपल्याला शेंगदाणा गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तो कोणत्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते शेंगदाणे भाजताना तुम्ही नेहमी लोखंडी तवाचाच वापर करायचा आहे मध्यम आचेवरती आपल्याला हे शेंगदाणा शेवटपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर शेंगदाणा चटणी इथे बनवण्यासाठी दोन प्रकारच्या मी शेंगदाणा चटणी बनवणार आहे त्यासाठी इथे मी दोन कप घेतलेले आहेत शेंगदाणे वजनी प्रमाण म्हणाल तर तुम्ही मी इथे अर्धा किलो शेंगदाणे वापरलेले आहेत तर हे अर्धा किलो शेंगदाणे मी एकदम मंद आचेवरती भाजून घेणार आहे शेवटपर्यंत मंद गॅसवरती अर्धा किलो शेंगदाणे भाजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं वेळ लागतो आपल्याला हा खमंग असा शेंगदाणा भाजून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आपल्याला अशा प्रकारे शेंगदाणा जो आहे तो एकदम असा खमंग असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा शेंगदाणा उकललेला आहे म्हणजेच हा शेंगदाणा आपला खमंग भाजला गेला आहे आणि आजपर्यंत हा शेंगदाणा आपला चांगला भाजलेला आहे हे त्याचा साईन आहे की तुमचा शेंगदाणा चांगला असा भाजला गेलेला आहे भाजून झाल्यानंतर शेंग ना शेंगदाणा आपल्याला एका प्लेटमध्ये संपूर्ण थंड होत तोपर्यंत ठेवायचे आहे हा प्लेटमध्ये शेंगदाणा काढून झाल्यानंतर हा आता आपण पन पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ तोपर्यंत बाकीच्या गोष्टी आपण भाजून घेऊ सोलापूरची शेंगदाणा चटणीमध्ये खरं तर बेडगी मिरचीचा वापर केला जातो पण हिथे मला कमी तिखट हवं आहे त्याच्यामुळे मी साधी लाल मिरची घेतलेली आहे पंधरा आणि त्याच्यामध्ये तीन बेडगी मिरची वापरलेली आहे जर तुम्हाला चटणी चांगली तिखट हवी असेल तर तुम्ही बेडगी मिरचीचा वापर करा साहित्य तुम्हाला इथे समजलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे डिटेलमध्ये तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता मध्यम आचेवरती हे आपल्याला लाल मिरची चांगली भाजून घ्यायची आहे मिरची भाजून झाल्यानंतरही ते मी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी दोन चम्मच घेतलेले आहेत जिरे जिरे सुद्धा आपल्याला मंद आचेवरती तव्यावरती चांगले भाजून घ्यायचे आहेत लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता आता आपले जिरेसुद्धा भाजून झालेले आहेत ते सुद्धा आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ बाकीच्या गोष्टी आपल्या भाजून झालेल्या आहेत तोपर्यंत आपले हे शेंगदाणे थंड पूर्णपणे झालेले आहेत हाताने आपल्याला ह्याच्यावरती साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे ते व्यवस्थित पाकडवून त्याची साल आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपल्या शेंगदाण्याच्यावरची संपूर्ण साल काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे एकदम खमंग असे भाजून झालेले आहेत दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत चटणीसुद्धा ह्याचप्रमाणे खूप स्वादिष्ट होते त्यानंतर आता आपण सुरुवातीला मिरच्या जे आहे त्या मिक्सरला पावडर करून घेणार आहोत मिक्सरला आपल्याला ही मिरची चांगली पावडर करून घ्यायची आहे आपली इथे मिरचीची पावडर तयार करून झालेली आहे त्यानंतर आपण भाजून घेतलेले शेंगदाणे जे आहेत ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्यासोबतच भाजून घेतलेले जिरेसुद्धा आपल्याला ह्याच्यातच मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतरनं आपल्याला एक ते दोन वेळा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जास्त प्रमाणामध्ये जर तुमच्याकडे शेंगदाणा चटणी करायची असेल तर तुम्हाला सोपं जावं म्हणून तुम्ही अशा प्रकारे शेंगदाणे लाल मिरची जिरे बारीक करून घेऊ शकता आता मी शेंगदाणे जे बारीक करून घेतलेले आहे ते दोन भागामध्ये करून घेते शेंगदाणा चटणी आणि शेंगदाणा लसूण चटणी आपल्याला करायला सोपं जाईल तर दोन भागामध्ये मी ते करून घेतलेलं आहे जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही शेंगदाणा चटणी बनवत असाल तुम्हाला सोपं जावं म्हणून मी ही एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सुरुवातीला थोडंसं आपल्याला एक ते दोनच्या स्पीडने शेंगदाणा फिरून तुम्ही अशा पद्धतीमध्ये उकळामध्ये सुद्धा कुठून शेंगदाणा घेऊ शकता तशीसुद्धा सोपी पद्धत आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण कूट घेऊन मीठ टाकून हा आपण चांगलं कुटून घेणार आहोत म्हणजे आपली ही शेंगदाणा चटणी जी आहे ती चवीला छान लागते शिवाय ह्याला तेलसुद्धा खूप छान सुटलं जातं जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तुम्ही अजून दुसऱ्या प्रकारे सुद्धा खलबत्त्याची चव आणू शकता ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे व्हिडिओ तुम्ही पुढे बघचालच आता आपली ही शेंगदाणा चटणी जी आहे ती चांगली कुटून झालेली आहे आता आपण एका सेपरेट प्लेटमध्ये काढून घेऊ ही एक सोपी पद्धत आहे तुम्हाला जर कमी वेळामध्ये जास्त चटणी बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये चटणी नक्कीच बनवू शकता आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपल्या चटणीला किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे शेंगदाणा चटणी जी आत्ता आपण ही बनवलेली आहे ती तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता किंवा रेग्युलरली तुम्ही वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता जर जा तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा शेंगदाणा कुठून घेऊ शकता घरातला कुठलाही एक ग्लास घ्यायचा घरात तर ग्लास अवेलेबल असतो आता उरलेली आपण शेंगदाणा चटणी ग्लासमध्ये करून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये थोडंसं घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये घ्यायचं आहे थोडंसं मीठ आणि घरामध्ये चपाती लाटण्यासाठी बेलन असतं ते आपल्याला घ्यायचं आहे ते थोडंसं बाजूने चपटं असावं आणि अशा पद्धतीमध्ये आपण ही शेंगदाणा चटणी बनवू शकतो अगदी उकळातल्यासारखीच ही शेंगदाणा चटणी चवीला सुंदर लागते Premises, vanity, जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा शेंगदाणा चटणी बनवून खाऊ शकता तर तुमच्यासोबत मी खूप साऱ्या टिप्स शेअर केलेले आहेत जास्त प्रमाणामध्ये शेंगदाणा चटणी असेल तर तुम्ही कशा पद्धतीमध्ये कमी वेळेमध्ये करू शकता शिवाय खलबत्ता नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये कसं करू शकता हे सुद्धा मी शेअर केलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण ग्लासमध्ये शेंगदाणा चटणी कुठून घेतलेली आहे त्यालासुद्धा खूप सुंदर असं तेल सुटलेलं आहे दिसायला खूप सुंदर दिसत आहे मिक्सरला बारीक करून घेतलेल्या पावडर आणि ग्लासमध्ये करून घेतलेली आपण शेंगदाण्याची चटणी ह्याच्यामध्ये तुम्ही फरक बघू शकताच बघू शकताय कशी दिसत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा उकळ नसेल किंवा खलबत्ता नसेल तर ग्लासमध्ये तुम्ही सुद्धा शेंगदाणा चटणी अशा पद्धतीने नक्की करून बघा अशा प्रकारे आपली शेंगदाणा चटणी करून झालेली आहे बघू शकता किती सुंदर झालेली आहे तेल तेलसुद्धा खूप सुंदर सुटलेलं आहे हाताने दाबून घेतलं तर ते चिकट होत आहे म्हणजेच ह्याला चांगलं असं तेलसुद्धा सुटलेलं आहे ही शेंगदाणा चटणी तुम्ही उपवासाला खाऊ शकता शिवाय शिवाय एक महिना स्टोअर करूनसुद्धा वापरून खाऊ शकता शेंगदाणा चटणी आपली बनवून झालेली आहे त्यानंतरनं शेंगदाणा लसूण चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर अगोदर आपण संपूर्ण मिरची शेंगदाणे जिरे बारीक करून घेतलेलेच आहेत पण सुरुवातीला आपल्याला लसूण चटणी करायची आहे त्यासाठी एक गड्डा लसणाचा घेतलेला आहे न सोलता घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घेतलेलं आहे अशा प्रकारे लसूण आपल्याला चांगला ठेचून घ्यायचा आहे त्यानंतरनं आपण बारीक करून घेतलेलं शेंगदाणा मिरची आणि जिऱ्याची जी पावडर करून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये बसेल तेवढी आपल्याला हे शेंगदाणा कुट्टी काढून घ्यायची आहे आणि आपण मगाशी कुटून घेतल्याप्रमाणे हे सुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे कुटून घ्यायचं आहे अजून एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्हाला उकळामध्ये पण कुटायचं नाही खलबत्त्यामध्ये कुटायचं नाही ग्लासमध्ये पण कुटायचं नाही तुम्हाला झटपट अशी जर शेंगदाणा चटणी बनवायची असेल तर ज्यावेळेस तुम्ही शेंगदाणा भाजून घेता त्याच्यावरची साल काढून घेता त्यानंतरनं मंदाचेवरती तो शेंगदाण्यामध्ये तीन ते चार चम्मच तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण गोष्टी मिक्सरमध्ये टाकून तुम्ही मध्यम अशी त्याची चटणी करून घेतली तरीसुद्धा चालेल तीसुद्धा एक सोपी पद्धत आहे तशीसुद्धा तुम्ही करून खाऊ शकता आता आता आपली लसूण चटणी सुद्धा करून झालेली आहे तुम्ही बघू शकताय खूप तेल सुंदर सुटलेलं आहे कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे अशा प्रकारे आपली शेंगदाणा लसूण चटणी सुद्धा खाण्यासाठी तयार झालेली आहे ही सुद्धा तुम्ही वरण भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा तुम्ही दह्यासोबतसुद्धा ही चटणी जी आहे ती खूप सुंदर लागते ही हीसुद्धा फ्रीजशिवाय तुम्ही एक महिनाभर स्टोअर करून खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्या सोलापूरची लज्जतदार फेमस शेंगदाणा चटणी आणि शेंगदाणा लसूण चटणी तयार करून झालेली आहे सोलापूरची लचलता शेंगदाणा चटणीचे सोपे दोन प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यासोबतच जास्त प्रमाणामध्ये चटणी असली तर तुम्ही कशा प्रकारे हे झटपट बनवू शकता ते सुद्धा शेअर केलेलं आहे ह्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की